ते शिखर पार करणारी सर्वात छोटी मुली, ही पण देशाची सर्वात छोटी मुली म्हणून ओळखतात. मी आता खूप खुश आहे. आणि त्याच्यानंतर ना मी एका पिक्चरमध्ये काम केलं ज्याचं नाव आहे डिअर मॉडी. आणि तो सध्या पिक्चर ऑस्कार स्क्रीनिंगसाठी एक पात्र ठरला आहे. तेव्हा तर मी इतकी खुश झाली आहे. आता माझ्या शाळेतले सर्वजण मला ओळखतात. मी आत्ताच नुकती आणि आत्ताच शाळेत आत्ताच शाळेत आली होती, म्हणजे न्यू होते मी. तर सगळे मला येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचे. मी इतकी खुश जाते. मला सगळे आता माझ्या शिक्षक आमच्या शाळेचे प्रिन्सिपल वगैरे सगळे मला ओळखतात. आणि मी जेव्हा पण शाळेत जाते तेव्हा माझं कोण ना कोण तरी मला भेटून भेटायला येतं. आणि आता सध्या मी गोव्यात असते. आणि मी गोव्यात असते आता माझे म्हणजे मी मूळची आई कवतेहून गायची. आणि मला खो असे मला माउंटेनिअरिंग खूप आवडतं, म्हणजे डोंगरांवर चढायचं असं. मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा मी आणि माझ्या बहिणी मिळून सगळे मिळून आम्ही एकदा आमच्या शिखराला गेलो. त्या शिखराचं नाव होतं दंडोबा. ते कवतेहून गायमध्येच आहे. तर आम्ही जेव्हा चढायला लागलो मला इतकी मजा वाटत होती की वा कसे मस्त आहे गार गार वाढते. मग तेव्हापासून मी खूप अशी डोंगर चढायची मला हौस लागली. आणि आम्ही ज्या इन्स्टिट्यूटकडून आम्ही जर गेलो तो वायचाय म्हणतात त्याला, यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया. ते आम्ही मान्सून ट्रेकिंग करायचं, म्हणजे मला खूप आवड आहे ट्रेकिंगची. सो आम्ही नेहमी जायचो. तर एक दिवशी काय झालं, माझे 2015 माझी पूर्ण फॅमिली ट्रेकिंग हिमालयन ट्रेकिंगसाठी गेले. आणि त्यांनी